काँग्रेसच्या माढ्या लोकसभेमधले काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करणे, त्यांच्या भावना जाणून घेणे आणि त्या दृष्टीनं लोकसभेच्या दृष्टीनं नियोजन करणे, याच्यासाठी ही मीटिंग बोलवलेली होती. महाराष्ट्र पातळीवर आणि देश पातळीवरती आघाड्याचं समन्वय करून आघाड्याचं राजकारण चालू आहे. माढा लोकसभेमध्ये जो ज्या पक्षाला सीट सुटेल त्या पक्षाचा काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी, माढ्याचे नेते दादासाहेब साठे आहेत, या ठिकाणी आमचे महेंद्र सूर्यवंशी आहेत आणि सगळे 6 च्या 6 विधानसभेतले काँग्रेसचे सगळे प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित होते आणि काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो काय आघाडीचा उमेदवार असेल तो निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. विधानसभेची काय काँग्रेसची भूमिका राहणार आहे? बघा, विधानसभेचा विषय आत्ता महत्वाचा नाहीये, आत्ता जो आहे ती लोकसभा महत्वाची आहे. ह्या माढ्याचे जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत त्यांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे आणि जनतेत काय उद्रेक आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून ह्या खासदारांना हटवणे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणे हा खऱ्या अर्थानं आमचा उद्देश. या मीटिंग मध्ये निंबाळकरांना पाडा असा एक चर्चा चालू होती, काय विषय होता? आज ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने ह्या माढामधल्या सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि लोकांची भूमिका आहे की खासदार हटवा. माढ्यामध्ये जी महाविकास आघाडी देईल तो उमेदवार, या ठिकाणी 3 उमेदवारांची चर्चा आहे, त्यातला जो असेल तो आम्हाला मान्य. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राइम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.